चला आलेत का सर्वजण? सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज आलेल्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्या अपडेट जाणून घेणार आहोत. बघा, आपण या व्हिडिओमध्ये काय काय अपडेट जाणून घेणार आहोत ते पहिले समजून घ्या. हे पहा, अर्ज स्वीकारला गेला तरीही पैसे आले नाहीत. आता ज्यांचा अर्ज हा मंजूर झालेला आहे, अप्रूव्हल झालेला आहे, त्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत. त्याबद्दल काय अपडेट आहे, त्यांना पैसे कसे भेटणार आहेत, केव्हा भेटणार आहेत, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच जो तिसरा हप्ता आहे, तिसरा हप्त्याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेला आहे. जी मागच्या वेळी तारीख तुम्हाला सांगण्यात आली होती तर त्या तारखेला आता पैसे भेटणार आहेत. आता एक नवीन तारीख आलेली आहे. लक्षपूर्वक ऐका, महत्त्वाची माहिती आहे. नवीन तारीख, जी आरनुसार नवीन तारीख आपण बघणार आहोत. नवीन तारीख, ओके, नवीन तारीखबद्दल अपडेट बघणार आहोत. तर ही नवीन तारीख जी आहे, या तारखेलाच तुमच्या खात्यात पैसे पडणार आहेत. ओके, म्हणजे माहिती खूपच महत्त्वाची आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही मी सांगतो. महत्त्वाचं म्हणजे अजून या व्हिडिओमध्ये आपण नवा कार्यक्रम जो आहे त्या नवा कार्यक्रम संदर्भात पण माहिती बघणार आहोत. कारण मुख्यमंत्री साहेब आता हा एक नवीन उपक्रम, नवीन कार्यक्रम लाडकी बहीण योजनेसंदर्भात राबवला जाणार आहे, त्याबद्दल पण आपण अपडेट बघणार आहोत. चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा. चला आता आपण संपूर्ण अपडेट बघूया. तर या व्हिडिओमध्ये आपण जी नवीन तारीख आलेली आहे त्या नवीन तारखेबद्दल पण माहिती बघणार आहोत. बरं, ती माहिती तुम्हाला पुढे भेटणारच आहे, तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे पहा, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला नवा कार्यक्रम. हे बघा, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला नवा कार्यक्रम, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी अन भेट, जाणून घ्या सविस्तर. आता इथे काय म्हटलं आहे, लाभार्थी अन भेट. आता लाभार्थी अन भेट हे काय भानगड आहे आणि हा नवा उपक्रम किंवा नवा कार्यक्रम काय आहे, नीटपणे समजून घ्या. आता हे बघा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवा कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असलेल्या, हे बघा, लाभार्थी असलेल्या कुटुंबांना आता मुख्यमंत्री भेटी देणार आहेत. बघा, आता भेट दिली जाणार आहे. भेटी म्हणजे तुमच्या घरी आता म्हणजे शिवसैनिक आहेत ते येणार आहेत, तुम्हाला भेट देणार आहेत. काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या आणि का भेट देणार आहेत ते पण समजून घ्या. हे बघा, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या कार्यक्रम अंतर्गत दररोज 15 कुटुंबाची एक शिवसैनिक भेट घेणार आहे. हे पहा, म्हणजे 15, ओके, दररोज 15 कुटुंबाची एक शिवसैनिक भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः पण 15 कुटुंबांना भेट देणार. मुख्यमंत्री साहेब देखील 15 कुटुंबांना भेट देणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यांना लाभ झाला आहे त्यांना आणि नाही झाला आहे त्यांनाही भेटणार. आता बघा, आता हा नवा उपक्रम किंवा नवा जो कार्यक्रम आहे या अंतर्गत आता ज्यांना लाभ भेटलेला आहे लाडकी बहीण योजनेचा, जरी ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांना देखील हे शिवसैनिक भेटणार आहेत आणि ज्यांना नाही भेटलेलं आहे त्यांना देखील शिवसैनिक भेटणार आहेत. म्हणजे या कार्यक्रम अंतर्गत इथे तुम्हाला विचारपूस केली जाणार आहे की या योजनेचे तुम्हाला पैसे भेटले का, किती पैसे भेटले, तुमच्या घरात किती जणांना या योजनेचा लाभ झाला, असं डिटेल्स तुम्हाला विचारले जाईल. आणि हो, तुम्हाला सत्य माहिती सांगायची आहे बरं, नाहीतर काही जण असतात योजनेचा लाभ भेटला तरीही नाही नाही म्हणतात, असं करू नका. जे माहिती सत्य आहे तीच सांगत चला. ओके, तर तुम्हाला शासनाला देखील मदत करायची आहे, यामुळे हे समजेल की किती महिलांना लाभ भेटला आहे. आणि जरी तुम्हाला लाभ भेटला नाही आणि तुमच्या घरी शिवसैनिक आले आणि म्हटलं की तुम्हाला लाभ भेटला की, तर नाही सांगा नाही भेटला असेल तर मग तुम्हाला त्यासाठी हेल्प केली जाईल आणि तुम्हाला योजनेचे पैसे कसे भेटतील यासाठी मदत केली जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, चला पुढील अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत. आता ही माहिती पण खूपच महत्त्वाची आहे बरं. अर्ज स्वीकारला गेला तरीही पैसे
का आले नाहीत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि तुमच्या सर्वांच्या मनात हाच प्रश्न आहे, कारण तुम्ही आता आता फॉर्म भरले, तुमचे फॉर्म अप्रूव्ह झाले, काही जणांचे मागच्या वेळेस फॉर्म अप्रूव्ह झाले तरी पैसे आले नाहीत, खूप सारं मोठं टेन्शन त्यांना आलेलं आहे. त्यामुळे आता तुमचं प्रश्नाचं उत्तर इथे भेटून जाणार आहे की अर्ज स्वीकारला गेला म्हणजे तुमचं फॉर्म अप्रूव्हल आहे, मंजूर आहे, तरीही पैसे का आले नाहीत, काय भानगड आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, आता ही माहिती आपण समजून घेणार आहोत. अनेक महिलांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत परंतु अद्यापही पैसे आलेले नाहीत. असं तुमच्याही बाबतीत झालं असेल तर तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही हे एकदा चेक करा. पहिले तुम्हाला काय करायचं आहे, जरी पैसे काही जणांच्या खात्यात पैसे आलेले आहेत परंतु ते काढता का येत नाही, कारण ते आधार कार्ड बँकेला लिंक नाही, आधार सीडिंग झालेलं नाही, त्यामुळे तुम्हाला पैसे काढता येत नाही आहेत. बघा, त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करणे खूपच गरजेचे आहे. हे एक वेळेस तुम्ही चेक करा, चेक केल्यानंतर तुम्हाला समजेल. ओके, आता जरी तुम्ही पैसे काढायला गेले, जरी तुमच्या खात्यात पैसे आले पण आणि जरी ते काढायला गेले तर ते भेटणार नाही, जोपर्यंत तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करत नाही, आधार सीडिंग करत नाही तोपर्यंत पैसे भेटणार नाहीत. आलं लक्षात? हे तुम्हाला करून घ्यायचं आहे. जर लिंक नसेल तर बँकेत जाऊन तात्काळ लिंक करून घ्या. या प्रक्रियेला फार दिवस लागत नाही. आता ई के वाय सीचा फॉर्म तुम्हाला भरावं लागतं हे तुम्हाला माहीत आहे, आणि आधार सीडिंगला काही वेळ लागत नाही. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक झाल्यास तुमच्या खात्यात पैसे येतील. जेव्हा तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक कराल तेव्हाच ते पैसे तुमच्या खात्यात पडणार आहेत, हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे आता टाईम आहे ना आपल्याकडे, आता जा बँकेत जा, गर्दी पण कमी आहे, आणि तेवढं काम करून घ्या ज्यांचं आधार लिंक नसेल त्यांनी. ओके, जर लिंक असूनही पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही थोडा वेळी प्रतीक्षा करू शकता. आता सर्व ठीक आहे, म्हणजे आधार सीडिंग झालं आहे, आधार लिंक वगैरे संपूर्ण झालेलं आहे, परंतु पैसे अजून जमा झाले नसतील तर तुम्हाला थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे, असं अदिती तटकरे यांच्या कार्यालयातून कळवण्यात आलं आहे. म्हणजे ही माहिती कार्यालयातून आलेली आहे, अदिती तटकरे यांच्या कार्यालयातून, की ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी प्रतीक्षा करा. आता किती दिवस प्रतीक्षा करायची आहे, कोणत्या तारखेला पैसे भेटणार आहेत, याची आता मोठी अपडेट आलेली आहे. ती मोठी अपडेट म्हणजे नवीन तारीख आलेली आहे. आणि ती नवीन तारीख काय आहे, कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे आता भेटणार आहेत, म्हणजे ज्यांना पहिला हप्ता भेटला आहे, 2 हप्ते जुलै आणि ऑगस्टचे 3000 रुपये भेटले आहेत, त्यांना आता तिसरा हप्ता कधी भेटणार आहे, तसेच ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटला नाही त्यांना कधी पैसे भेटणार आहेत, याबद्दल सर्व काही अपडेट आता आपण बघणार आहोत. एक नवीन तारीख आलेली आहे, ती नवीन तारीख आपण आता जाणून घेणार आहोत. चला, नवीन तारीख काय आहे ती तारीख मी तुम्हाला आता सांगतो. तर हे पहा, मीडिया रिपोर्टनुसार जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या आणि मंजूर झालेल्या महिलांना 19 सप्टेंबर 2024 पर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्याचे 4500 रुपये दिले जाणार आहेत. बघा, आताची ही सर्वात मोठी अपडेट, आजची सर्वात मोठी अपडेट, सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती ही माहिती दिली जात आहे. आणि जी पण नवीन अपडेट येते, लक्षपूर्वक ऐका, जी पण नवीन अपडेट येते ती फक्त ATB गुरुजी. लक्षपूर्वक आपलं चॅनलचं नाव तुम्ही लक्षात ठेवा, ATB गुरुजी आपलं एकमेव चॅनल आहे जे तुम्हाला लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम देत असतं, आणि जी सत्य माहिती आहे ती सत्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं चॅनल करत असतं. मीडिया रिपोर्टनुसार जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज केलेल्या आणि मंजूर झालेल्या महिलांना जे पैसे आहेत ते 19 सप्टेंबर 2024 पर्यंत पैसे भेटणार आहेत. 19 सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा, 19 सप्टेंबर रोजी तुम्हाला पैसे भेटणार आहेत. हे बघा, सरकारने याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, मात्र 19 सप्टेंबरपर्यंत या योजनेचे 4500 रुपये मात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पण इथे एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओ संपलेला नाही, माहिती महत्त्वाची पुढे बाकी आहे. हे बघा, तर बघा, ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केला आहे, लक्षपूर्वक का सप्टेंबरमध्ये अर्ज केला असेल तुम्ही, तर त्या महिलांना सप्टेंबर महिन्यापासूनच लाभ भेटणार आहे, म्हणजे तुम्हाला फक्त 1500 रुपये भेटतील जर तुमचा फॉर्म सप्टेंबरमध्ये मंजूर झाला असेल तर. ओके, आणि ज्यांना 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म मंजूर झाला त्यांना 4500 रुपये भेटणार आहे 3 महिन्याचे, म्हणजे सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना फक्त 1500 रुपये दिले जाणार आहे. तसेच ज्या महिलांनी अजून अर्ज केलेले नसतील त्या महिला आता फक्त अंगणवाडी सेविकाकडे अर्ज
करता येणार आहे. आता तुम्ही अर्ज करायला गेले तर तुम्हाला आता वेबसाईट आणि ॲपवरती फॉर्म भरता येणार नाही, तुम्ही डायरेक्टली अंगणवाडी सेविकाकडे जाऊनच फॉर्म भरू शकता. ओके, सो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी अपडेट होती. 19 सप्टेंबरपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. 14 ते 19 तारखेपर्यंत पैसे पडायला सुरुवात होणार आहे, वाटप सुरू होणार आहे. ओके, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय दमदार अपडेट बघितल्या, सर्व काही माहिती जाणून घेतलेलं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, पटापट चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महाराष्ट्रभरात व्हायरल करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट असेल लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.